लोकनेते माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब अशोकराव चव्हाण साहेबांचा अशोकराव चव्हाण साहेबांचा कवळे गुरुजींच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू होणाऱ्या डॉक्टर शंकरराव चव्हाण जॅगरी अँड अॅग्रो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या गुळ पावडर कारखान्याच्या आज शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्मान्य माजी खासदार भास्करजी पाटील खतगावकर त्याचबरोबर या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले जिल्हा बँकेचे चेअरमन आमचे सहकारी वसंतरावजी चव्हाण माजी मंत्री डीपी सावंत आमदार राजूरकर आमदार हंबर्डेजी आमदार अंतापूरकर आमदार राजू भैया नवघरे माजी आमदार हनुमंत पाटील कोकर्णाजी गणपतराव तिडके नरेंद्र चव्हाण गोविंदरावजी नागेलीकर माणिक हस्सेकर या ठिकाणी उपस्थित रोशनगावकरजी संजीव कुलकर्णी जगन शिळके दत्ताहरी सोळाकेकर दत्ताहरी पाटील चिकनेकर संभाजी भिलवंडे कवळे गुरुजी बाळासाहेब कौडगावकर सुभाष पेद्देवाड विश्वनाथराजी बन्नाळीकर कैलाश पाटील त्याचबरोबर माधव कदम माणिकरावजी ते सुधाकरराव देशमुख रेखाताई लखमोडबाई भगवानरावजी मनूरकर पांडुरंग देशमुख श्याम कदम सरसुजीत सिंग गिल प्रकाशराव ढोणेकर दीपक पावडे रमाकांत काबराजी कवळे गुरुजींच्या कुटुंबातील संदीप कवळे परमेश्वर कवळे पूजाताई कवळे आज या शुभारंभ प्रसंगी मंगलमय प्रसंगी उपस्थित असलेले सर्व या भागातील या तालुक्यातील आणि जिल्ह्यातून आलेली सर्व प्रमुख मंडळी पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो बऱ्याच वेळेपासून चाललेल्या या कार्यक्रमामध्ये सर्वांनीच आपलं मनोगत व्यक्त केलं आणि या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल मी भास्करजी पाटील सहित सर्वांचेच मी मनपूर्वक आभार मानतो की जिल्ह्याच्या विकासात्मक कामासंदर्भामध्ये असलेल्या अपेक्षा आणि आज विशेष अभिनंदन केलं पाहिजे कवळे गुरुजींचं की ज्यांच्या अथक प्रयत्नातून हा भाग सुजलाम सुफलाम होण्याकरता एक चांगलं दमदार पाऊल या ठिकाणी आगामी काळामध्ये जे आपलं चित्र दिसतंय निश्चित या भागातला कायापालट करणारी अशी परिस्थिती ही कवळे गुरुजींच्या माध्यमातून आज निर्माण होण्याचे चिन्ह आम्हाला दिसत आहे आणि कवळे गुरुजींचं मनपूर्वक प्रथम मी अभिनंदन करतो की चांगलं काम आपण करत आहात आणि मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे की मी निवडलेला माणूस हा योग्य निघाला याचा मला काय आता पश्चाताप करायची वेळ येणार नाही अशा प्रकारचं कर्तव्यनिष्ठ दूरदृष्टी असणारा आणि उद्योग क्षेत्रामध्ये चांगली दूरदृष्टी ठेवून त्याचं पुढील वाटचाल चांगल्या व्यावसायिक दृष्टिकोनातून करण्याचं काम आज कवळे गुरुजी 100% चांगल्या पद्धतीने करतील याच्याबद्दल आता कोणाच्याही मनात शंका नाही आहे हा परिसर मला सगळ्या जुन्या आठवणी आज डोळ्यासमोर आहे आणि त्या जुन्या आठवणी पाहत असताना मागचे सर्व दिवस मला आठवले की ज्यावेळेस कैलासवासी लक्ष्मणरावजी हसेकर साहेबांनी या कारखान्याला या ठिकाणी वागलवाड्या कारखान्याची मूर्तमेढ रोवली राजेश पायलट पहिल्या गळीत हंगामाला आले ज्ञानी झैलसिंगजी बहुतेक पहिल्या कार्यक्रमाला या ठिकाणी येऊन गेले राष्ट्रपती म्हणून शंकरराव चव्हाण साहेब या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तेव्हाच आले पण अशी ही सुरुवात एक चांगली सुरुवात त्यावेळेस आपल्या या कारखान्याची आपण सर्वांनी अनुभवलेली आहे पाहिलेली आहे आणि तो कालावधी आम्ही सर्वांनी अनुभवला
त्याच्याला चांगला ठाकरे साहेबांनी चालवला, मध्यंतरी जी धोरण अडचणी अशावर सुद्धा मात करून ठाकरे साहेब गेल्यानंतर मी काय काळ हा कारखाना सांभाळण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर भाऊराव चव्हाण कारखान्याने हा कारखाना विकत घेऊन तो चालवला. आम्ही विचार केला म्हणजे एवढं सगळं मॅनेजमेंट जरा अवघड होत आहे, हा कारखाना भविष्यामध्ये चांगला चालण्या दृष्टिकोनातून की झेपणार नाही. आम्ही निर्णय घेतला की हा कारखाना जर द्यायचा असेल तर योग्य माणूस कोण आहे. आम्ही कारखाना बंद पडून दिला नाही. मला मुद्दाम सांगितलं फरक या गोष्टीचा आहे, हा कारखाना आम्ही कधी बंद पडून दिला नाही. आम्ही डोंगरकला कारखाना असो वाघळवाडा असो हे कारखाने जरूर घेतले. हदगावचाही कारखाना घेतला, परंतु हे कारखाने कधी बंद पडू दिले नाहीत. या कारखान्याला कशाप्रकारे संजीवनी देता येईल आमचा प्रयत्न राहिला. आणि म्हणून विकत असताना मी चेअरमनला म्हणलो की शक्यतो हा कारखाना, त्या टेंडरची प्रक्रिया होती, पण मी त्यांना म्हणलो शक्यतो हा कारखाना कवळे गुरुजीला कसं देता येईल याकरता प्रयत्न आपण केला पाहिजे. शेवटी हा कारखाना घेऊन चालवला पाहिजे चांगल्या, पण हा कारखान्याच्या हेतूने उदात्त हेतूने हा कारखाना त्यावर सुरू झाला होता. त्यावेळेसची परिस्थिती आणि या भागातल्या लोकांचं जीवनमान, शेतकऱ्यांचे प्रश्न, बाबडी प्रकल्प होण्यामुळे होणारं पाणी, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आम्ही केला. आणि आम्ही हा निर्णय घेतला की हा कारखाना आता त्यांनी उच्च बोली लावली, वादच नाही, टेंडरिंग प्रक्रियेमध्ये त्यांनी सर्वोत्तम बोली लावली आणि त्यामुळे त्यांना तो कारखाना देणं कारण प्राप्तच होतं. परंतु हा कारखाना योग्य माणसाच्या हातामध्ये गेला याचं समाधान मला आहे. मला मुद्दाम जाहीरपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे. गुरुजी आज दुग्ध शर्करा योग आहे. आता गुळ शर्करा म्हणायचं का दुग्ध शर्करा म्हणायचं माहित नाही, पण दुधाचं आपण सुरुवात, आपण जी सुरुवात लहानशी केली, दोन चार गायी घेऊन वडिलांच्या आशीर्वादाने आपण मुळाचे गुरुजी म्हणून शिक्षण विभागामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण कामाची सुरुवात केली. परंतु आपण दुधाच्या व्यवसायामध्ये गेला, दुधाच्या व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीने या भागाच्या लोकांना पैसा उपलब्ध झाला, तुमच्यावर विश्वास लोकांचा निर्माण झाला, ही मोठी गोष्ट आहे. सहकारी क्षेत्रामध्ये काम करत असताना लोकांचा विश्वास संपादन करण्याचं काम तुम्ही केलं, आपल्या दूध संस्था चांगली चालली, पतपेढी आपण चांगली निर्माण केली आणि ती पतपेढीवर लोकांचा विश्वास आहे आणि तुम्ही त्यांना कर्ज लवकर उपलब्ध करून देता अशा प्रकारे चांगलं काम तुमच्या पतपेढीमधून चालू आहे. आणि पतपेढीनंतर हा गुळाचा कारखाना सिंधीचा आणि सिंधीनंतर आता वाघळवाड्याचा कारखाना. आणि मला आनंद या गोष्टीचा, फक्त एवढ्यावरच थांबलेले गुरुजी, तर आता इथेनॉलचा प्रकल्प एक वाटतं 120 लिटर 120 1,20,000 लिटरचा इथेनॉलचा प्रकल्प. आणि साखरेची निर्णय घेणं, साखर उत्पादन करणं, साखरेचे भाव कधी कमी कधी जास्त, इथेनॉल हा एकमेव असा प्रोडक्ट आहे की ज्यातून ज्यूस मधून साखर न काढता डायरेक्ट इथेनॉल करता येतं. आणि इथेनॉल सरकारच्या कंपन्या विकत घेतात आणि त्याला भाव चांगला भाव आहे. आणि तो भाव जर मिळाला तर शेतकऱ्याच्या उसाला चांगला भाव देण्याची सोय ज्यातून इथेनॉलमुळे झालेली आहे. आणि त्यामुळे कवळेगुळी निर्णय घेतला की 1,20,000 लिटरचा इथेनॉल प्रकल्प ते लवकर घालत आहे. या ठिकाणी विचारलं काय काय करणार हा सांगा, त्यांनी सांगितलं मला की 1,20,000 लिटरचा इथेनॉल प्रकल्प ते घालणार आहेत. बाजूला सोयाबीनची रिफायनरी तेल, बरोबर ना, सोयाबीनच्या माध्यमातून क्रश करून रिफायनरीच्या मधून तेल काढण्याचा प्रकल्प ते सुरू करतायत. आणि गुळ पावडरचा हा कारखाना, साखर कारखाना. आणि म्हणून गुरुजी तुमचं म्हणावं तेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी गुरुजींचं अभिनंदन केलं पाहिजे. खरा उद्योजक म्हणून या भागामध्ये उत्तम उद्योजक म्हणून तुम्ही तुमची छाप फार कमी कालावधीमध्ये या लोकांमध्ये निर्माण केलेली आहे. आणि लोकांचा विश्वास संपला, राजकीय असो कुठलंही क्षेत्र असो, शिवाय लोकांचा विश्वास निर्माण करणं, लोकांचा विश्वास पटला पाहिजे, लोकांचा विश्वास पटला पाहिजे की या माणसाच्या हातामध्ये आमची गुंतवणूक सुरक्षित आहे. लोकांना खात्री पडली पाहिजे की आम्ही घेतलेले शेअर्स बुडणार नाहीत. लोकांना खात्री पडली पाहिजे की आमचा दिलेला उसाचा पैसे आम्हाला वेळेवर मिळतील. गुरुजी अशा अडचणीमधून सगळ्या गोष्टी चालवत आहे त्याची मला कल्पना आहे.
साखर कारखानदारी सोपी नाही राहिलेली नाही आहे. कधी भाव कमी होतात की जास्त होतात, आता सध्या बरे आहेत, परंतु हे चालवणं एवढं सोपं नाही आहे. अशाही परिस्थितीमध्ये गुरुजी स्वतः लक्ष घालून हे काम हे करत आहेत आणि त्याला प्रत्येक कामामध्ये चांगलं यश मिळत आहे, ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट मराठवाड्यासाठी मला मुद्दाम सांगितली पाहिजे. आणि म्हणून कवळे गुरुजींना गुरुजी हे नावाने आदराने जरी म्हणत असेल तर मला वाटतं या उद्योग क्षेत्रातले आणि काही प्रमाणात राष्ट्रीय क्षेत्रातले खरे गुरु म्हणून आता हे साबित होऊ लागलेले आहेत. या भागाचा कायापालट करण्याची गुरु किल्ली त्यांच्या हातामध्ये, गुरुजींच्या हातामध्ये. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने, त्यांच्या मेहनतीने, त्यांच्या परिश्रमाने हे दाखवून दिलंय की उद्योग या क्षेत्रामध्ये आम्ही उभ्या करू शकतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश आहे. मग सहज त्यांना विचारलं, मी म्हटलं हे तुम्ही काय बदल केला हो या वादळवाड्यामध्ये, ते म्हणाले साहेब आम्ही वास्तूप्रमाणे थोडीशी दिशा बदलली. म्हणजे चांगली गोष्ट मला सुचलं नाही, म्हणजे त्यावेळेस काय झालं मला म्हणजे आम्ही जी गव्हाण टाकायची जागा आहे त्याआधी तिकडे होती, आम्ही इकडे वास्तूप्रमाणे इकडे तोड केलंय म्हणतो. मग चांगली गोष्ट आहे. काय बारीक 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 सगळ्या गोष्टी एवढ्या बारकाईने त्यांनी सगळ्या पाहिल्या, आत्मसात केल्या. आणि मला आनंद आहे की आज या क्षेत्रामध्ये, या भागामध्ये साधारण 3000 लोकांना रोजगार, 3000 लोकांना रोजगार गुरुजी देत आहेत. आणि अजून 500 लोकांची अधिकच्या रोजगारची सोय सुद्धा लवकरच गुरुजी करणार आहेत. हे मला या ठिकाणी मुद्दाम त्यांचं अभिनंदन करत असताना या गोष्टीचा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. मित्रो, काय लोकांची आज गरज काय आहे मला सांगा. राहुल गांधी परवा येऊन गेले, मी होतो त्यांच्यासोबत, लोक त्यांना भेटत होती, बोलत होते. लोक सांगत होते की सगळे तरुण माणसं भेटले आपल्या जिल्ह्यात, भेटले बाजूला. मी बुलढाण्याला गेलो, शेगावला गेलो, सगळीकडे जाऊन आलो, वाशिमला गेलो. लोक जे भेटत होते, साहेब आमच्या हाताला काम नाही. तरुण मुलं जे भेटत होते, साहेब आमच्या हाताला काम नाही, रोजगार नाही. हा प्रामुख्याने, बाकी विषय होतेच, प्रामुख्याने तो विषय लोकांसमोर येत होता तो म्हणजे रोजगाराचा. की बा आम्ही शिकलो, ग्रॅज्युएट झालो, कोणी म्हणले पोस्ट ग्रॅज्युएट झालो. राहुलजी म्हणत मी काय काम करताय, साहेब म्हणजे रिक्षा चालवतोय मी. कोणी म्हणजे मी वडापावची गाडी माझी काहीतरी चाललेली आहे, भाजीपाला विकतोय. म्हणजे शोकांतिका ही आहे की आपल्या देशामध्ये रोजगार निर्मितीचं स्वप्न दाखवलं गेलं, पण दुर्दैवानी खरी गोष्ट आहे की नोकऱ्या मिळत नाही, रोजगार मिळत नाही. आणि याच्यावर कहर विचार जर केला तर राज्यातले उद्योग आता बाहेरच्या राज्यात चाललेले आहेत, ही शोकांतिका आहे राज्याची. मला कुठला सरकार कोणाचा विषयच नाही, तुमच्या सरकारने हे केलं, आमच्या सरकारने, अरे झालं ना, या राज्यातले उद्योग बाहेर चाललेत, गुजरातमध्ये चाललेत. परवा ज्या ऊर्जा प्रकल्प निर्मितीसाठी ज्याला केंद्र सरकारची 400 कोटी सबसिडी आहे, तो उद्योग गुजरातला. फॉक्सकॉन कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या लागायला शक्य, तो उद्योग गुजरातला. एकेकाळी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक, सगळ्यात जास्त गुंतवणूक, गुंतवणूक आली की नोकऱ्या होतात ना. एखादा कारखाना आला, हाच कारखाना 3000 माणसं लागली इकडे तिकडे. एवढंच नाही तर आजूबाजूला हॉटेल चालतात, छोटे मोठे स्टॉल चालतात, हातगाडेवाले चालतात, छोट्या मोठ्या अनेक लोकांना रोजगार मिळतो. एखादी कारखानदारी आली तर त्या कारखानदारीमुळे आसपासच्या भागामध्ये सुबत्ता वाढते, पैसे येतात, लोकांना घर बसल्या पैसे, पगाराला पैसे मिळतात, उत्पन्न मिळतं, शेतकऱ्याला फायदा. म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या कारखान्याचा फायदा आहे. आणि महाराष्ट्र आमच्या, मी राज्याचा उद्योग मंत्री होतो, विलासराव राज्याचे मुख्यमंत्री होते, आमच्या काळात सुद्धा उद्योग बाहेर जाऊ दिले नाही. आम्ही राज्यामध्ये उद्योग राहिले पाहिजे, त्यांना काय पाहिजे द्या. म्हणतात सवलती मागतात, टॅक्समध्ये कन्सेशन मागतात, मदत मागतात, जमीन फुकट मागतात, अनेक वेळा अनेक डिमांड असतात कारखानदारांच्या. पण आम्ही त्या डिमांड जेवढ्या होईल तेवढ्या शक्यता पूर्ण केल्या. पण महाराष्ट्राचा उद्योग कधी राज्याचा बाहेर जाऊ दिला नाही, महाराष्ट्राचा उद्योग दुसऱ्या कुठल्या भागात आम्ही जाऊ दिला नाही. कारण आम्हाला माहिती होतं एखादा उद्योग आला तर रोजगार निर्मिती, महाराष्ट्रात नोकरीची गरज आहे, लोकांना उपजीविकेची गरज आहे, तरुणांच्या हाताला काम मिळायला पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका होती. आणि आज रोज खुलासे आमच्या काळात नाही, तुमच्या काळात झालं, तुमच्या काळात नाही, आमच्या काळात झालं. अरे कशाला तुमच्या काळात नाही, आमच्या काळात. तिथे मग काय चाललंय, त्यांची यात्रा मी भाषणात म्हणलो, आमची यात्रा पैदल चालली आहे म्हटलं. आमची यात्रा पैदल चाललेली आहे, एका गावात दुसऱ्या गावात, एका म्हणजे जवळपास 1500 किलोमीटर
जवळपास 1500 किलोमीटर राहुल गांधी चालत गेले. अरे महाराष्ट्रातल्या काही आमदारांची यात्रा इथून गुजरातला विमानाने, गुजरातला विमानाने गुवाहाटीला, काय हॉटेल, काय डोंगर, ओके ओके, अशी परिस्थिती होती. आपली यात्रा रस्त्याने गेली, सामान्य माणसाला भेटत गेली, सामान्य माणूस समजत गेले. आणि खूप त्याच्यातून राहुल गांधीचं नेतृत्व एका वेगळ्या पद्धतीने, एका वेगळ्या दिशेने आपण अनुभवलं, पाहिलं, आणि त्यातून महाराष्ट्राच्या आगामी काळातल्या बदलाचे संकेत निश्चितच या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतील, याबद्दल शंका नाही आहे. गुरुजी, तुमचं आता आम्हाला सांगितलं, तुमचं पीबीके व्हीपीके काय काय सांगत होता, मला वाटतं त्याचं उद्योगाचं नाव ठेवलं पाहिजे, गुरुजी उद्योग समूह असं नाव ठेवलं पाहिजे. कारण की आता समूह झाला, एक नाही कारखाना, दोन नाही, तुमचे एवढे ब्रांचेस झाले, पतपेढ्या झाल्या, दूध संस्था झाल्या, कारखाने झाले, इथेनॉल झाला, सोयाबीनचा प्रकल्प, आता गुरुजी उद्योग समूह असा तुम्ही केलं पाहिजे, जेणेकरून लोकांना एक विश्वासाचं नाव गुरुजी, त्याचं मगाशे ब्रँड पाहतो तुम्ही, गुळाची पावडर नाव काय गुरुजी, दुधाचं पाव, दुधाची थैली गुरुजी, गुरु झाले, गुरुजी होऊन गेले तरी खऱ्या अर्थाने गुरुजी म्हणूनच काम तुम्ही चांगलं करत आहात आणि चांगलं करत राहाल, याबद्दल आमच्या मनामध्ये मित्र होतील मात्र शंका नाही. समस्या अनेक आहेत, मला भास्करावजींनी मगाशी उल्लेख केला, मलाही सांगितलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीमध्ये विकासात्मक कामाला चांगली चालना देण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. आपण मगाशी उल्लेख केला गोदावरी म्हणाचा, मला सांगायला हरकत नाही, वसंतराव मी प्रयत्नशील आहोत की तुमच्या शंकर कारखान्याप्रमाणे गोदावरी मनार कारखाना सुद्धा बँकेच्या माध्यमातून कसा सुरू करता येईल. मला जिल्ह्यामध्ये आजारी युनिट एकही नको, माझा प्रयत्न, जे जे आजारी पडले त्याला डोंगरकडा जवळपास 15-20 वर्ष बंद होता, मधल्या काळात डोंगरकडा चांगला चालतोय. आणि मला सांगायला हरकत नाही की आमचा एक नंबरच्या युनिटपेक्षा डोंगरकड्याचं क्रशिंग चांगलं आहे, डोंगरकड्याचं रिकव्हरी चांगलं आहे, चांगला कारखाना आज चांगला चाललाय, जवळपास 17 वर्षापासून आम्ही चालवतोय, चांगला चाललाय डोंगरकडा. त्याचप्रमाणे गोदावरी मनार पुनश्च बँकेची थकबाकी आहे, कर्ज आहे, ते मार्ग त्यात काढत आहोत, त्यांची आमची चर्चा झालेली आहे. आणि मी आशावादी आहे की पुढच्या महिन्या दोन महिन्यामध्ये आपल्याला हा कारखाना सुरू करण्याच्या बाबतीमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट नक्की मिळेल. आणि गोदावरी मनार हा कारखाना सुरू करू आपण असा विश्वास माझ्या मनात अजून झालेला नाही, पण त्या दिशेने आमचं पावलं पडतायत की मला मुद्दाम सांगेल. कलंबर विकला आहे परवा, निर्णय घेतला, बँकेचं एनपीए वाढत चाललं, म्हणजे काय करते काढा, म्हटलं जो घ्याला तो कलंबर दिला, हेमंत पाटलांनी घेतला विकत, म्हणजे कोणी का असेल ना, घेऊ द्या म्हटलं कोणी का असेल ना. परवा गोदावरी कलंबर कारखाना घेतला, आणि आता गोदावरी मनार सुद्धा त्या दृष्टिकोनातून आमचं चाललेलं आहे, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. मित्र, मगाशी उल्लेख आपण रस्त्याचा केला, गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये चांगलं जाळं झालं पाहिजे रस्त्याचं. आपण पाहता गुरुजी सांगत मला की अर्ध्यात 15-20 मिनिटांमध्ये अर्ध्या तासामध्ये धर्माबादला पोहोचतो, आम्ही गाडीने बाय रोड गेलो, अर्ध्या तासामध्ये धर्माबाद पोहोचतो. इकडं मुदखेडला गेलात, भोकरला गेलात, 20 मिनिटांमध्ये मुदखेड, अर्ध्या तासात नांदेड पोहोचतो, तासाभर नांदेड पोहोचतो. सगळे हायवेज जिल्ह्यामध्ये अनेक पद्धतीने आम्ही आणले, आणि मला सांगायला आनंद आहे की नांदेडपासून धर्माबाद पर्यंत, बासर पर्यंत वाया कारेगाव फाटा 1000 कोटी रुपयाचा 1200 कोटीचा रस्ता हा एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून मंजूर झाला, टेंडरही झालं, सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. नारळ फोडायला दुसरी येतील हरकत नाही, आम्ही काम केलं, लक्षात ठेवा, काम आम्ही केलं, आपल्या सरकारने केलं, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून केलं, आणि 1000 1200 साधारण खर्च त्याला येणार आहे, 1200 कोटी, त्या खर्चातून नांदेडच्या देगलूर नांदेडपासून तुम्हाला सॉरी नांदेडपासून ते बासरपर्यंतचा रस्ता हे तुम्ही आता नांदेडहून निघालात 1 तासाच्या आत, आणि तो रस्ता साधा सुद्धा नाही, सिमेंट कॉन्क्रीटचा पूर्ण रस्ता आहे, लक्षात, सिमेंट कॉन्क्रीट, म्हणजे 15 वर्ष बघायची गरज नाही या रस्त्याला. अशा पद्धतीने या रस्त्याचं काम आता सुरू होईल, काही 15-20 महिन्याभरामध्ये ही प्रक्रिया सुरू होणार आहे.
नांदेडच्या कोर्टाचं काम पूर्ण ओव्हर कोर्ट झाली आहे. नांदेडचे दोन्ही कोर्ट, एक मुख्य कोर्टाची बिल्डिंग आणि बाकी संलग्न कोर्ट जेवढे आहेत, याला साधारण 250-350 कोटी रुपये देऊ दिले मी. आणि त्या कोर्टात सुद्धा येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं, भूमिपूजन सुद्धा न्यायाधीशांच्या हस्ते होणं अपेक्षित आहे. त्यामुळे नांदेडच्या पायाभूत सुविधेवर अधिक भर दिला, नांदेडच्या कामांमध्ये अधिक भर दिला. आणि मला मुद्दाम आभार मानलं पाहिजे भास्करावजींचे. आपण सर्वांनीच उल्लेख केला, या सगळ्या मागे जो मूळ पाया कोणी रचला असेल तो शंकरराव चव्हाण साहेबांनी रचलेला पाया आहे. शंकरराव चव्हाण साहेबांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या नेतृत्वाने, त्यांच्या पुण्याईने हा जिल्हा पावन झालेला आहे. मला एवढं सांगायचं आहे, राजकीय चढ उतार आपण अनेक पाहिलेले आहेत. आपण सर्वांनी राजकीय इलेक्शन मध्ये कमी जास्त गोष्टी पाहिलेल्या आहेत. पण मला आज आपण जाहीरपणे मला आपल्याला विनंती करायची आहे, सांगायचं आहे, शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्याई फार मोठी आहे. आम्ही त्या पुण्याईमध्ये भर घालण्याचा प्रयत्न करत आहोत की त्यांनी केलेलं जे काम आहे, त्यांची जी दूरदृष्टी होती, ती दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून त्यांचं अनुकरण करून काहीतरी चांगलं करता आलं पाहिजे, त्यात भर घालता आली पाहिजे, लोकांचा विश्वास आमच्यावर राहिला पाहिजे. या अनुषंगाने मराठवाड्यात, महाराष्ट्रामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही सातत्याने काम करतो. एक फार मोठं, मला बोलणं उचित नाही आहे पण बोललं पाहिजे, शंकरराव चव्हाण साहेब एक फार उंचीचा नेता होऊन गेला, आम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही. मित्र होईल मला जाहीरपणे सांगितलं पाहिजे, एवढा मोठा उंचीचा नेता होत नाही. प्रसिद्धीच्या मागे नव्हते ते कधी, प्रसिद्धीच्या मागे तरी कधी पडले नाहीत. मी अमुक केलं, मी अमुक केलं, मी अमुक असं कधी चर्चा केली नाही. आपल्याकडे सत्ता असताना सत्तेचा पूर्ण उपयोग त्यांनी नांदेड जिल्ह्याकरता केला, महाराष्ट्राचा करता, मराठवाड्याकरता केला. मला फक्त एवढं सांगायचं आहे, आपलं नातं जे आहे जीवाभावाचं नातं आहे. इथे बसते तमाम माझ्या शेतकरी बांधवांना सांगायचंय, तुमचं आमचं नातं आजचं नाही आहे, गेल्या 50 वर्षाचं हे नातं आहे. चांगल्या वाईट काळामध्ये आपण एकत्र राहणारी माणसं आहोत, भक्कमपणे ताकदीने उभं राहा. एवढं सांगायचं, तुम्ही आम्हाला बळ दिलेलं आहात, आगामी काळात सुद्धा बळ ताकद देत राहा. कोणी येतात, बोलत जातात, भाषणं पण अनेक ऐकलेली असतील, अनेक लोक येऊन गेले, अनेक लोक भाषणं करून गेले, अनेक लोक थापा मारून गेली. आम्ही जिकडे आहोत तिकडेच आहोत, आमचे पाय ठामपणे जमिनीवर आहेत. मित्रो, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, कधी आम्ही सत्ता मिळाली म्हणून कधी पाय जमिनीच्या वर गेले नाहीत आमच्या, आणि कधी फार नुकसान घालून खाली पडलो नाही. आम्ही आहोत तिथेच आहोत. आम्ही तुम्हाला एवढीच विनंती करायची आहे, सुखा दुःखामध्ये आपण एकत्र आहोत, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा मजबूतीने मागे राहा, तुम्हाला काही कमी पडणार नाही, ही गॅरंटी मित्र तुम्हाला देऊ इच्छितो. राजकारणामध्ये अनेक सण उतार येतात, अनेक गोष्टी घडत राहतात, पण जीवाभावाचं जे नातं तुमचं आमचं आहे, हे कुठलं निवडणुकीपुरती मर्यादित विषय असा विषय नाही आहे. आम्ही काय केलं हे सांगायची गरज नाही, सर्व जनता जाणते, जनतेला दिसतंय, पाहत आहेत लोक. इतरांना सांगावं लागतं, आम्हाला सांगावं लागत नाही. लोकांना माहिती आहे कोणी काय केलंय ते, आणि म्हणून माझी अपेक्षा आपल्याकडून एवढीच आहे, या सगळ्या कामामध्ये आपल्याला लक्ष घालून हे सगळं काम करण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला भरपूर ताकद आमची राजकीय बाकी काय पाहिजे, तुमची ताकद, तुमचा आशीर्वाद, तुमची शक्ती. कुठल्याही बऱ्या वाईट काळामध्ये आपण एकोप्याने आहोत, एकत्र आहोत. आम्हाला वाटलं पाहिजे नाही, ही जागी सगळी लोक आपल्या बरोबर मनापासून आहेत. एक काम कर डबल शक्ती येते, काम केलं डबल शक्ती येते माणसाच्या मनामध्ये. नाही, हा तालुका आपल्या मागे भक्कमपणे आहे, धर्माबाद आहे, उमरी आहे, भोकर आहे, सगळी मंडळी मनापासून असतात. जीवाभावाची माणसं असतात, म्हणून सांगायची गरज पडतो. आपल्या घरचं कार्य आहे, निवडणुका लागल्या की काहीतरी वेगळंच नाही, आपलं घरचं कार्य आहे. तुमच्या काळात आम्ही आहोत, आमच्या प्रसंगात तुम्ही असलं पाहिजे, याकरता वेगळं निमंत्रण कोणा द्यायची गरज पडू नये, हे जाहीरपणे मित्र मी या ठिकाणी अपेक्षा करतो आपल्याकडून. अशा पद्धतीचं काम आपण केलं पाहिजे, ही मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे. बाबडीचा उल्लेख मगाशी वसंतरावांनी केला, भास्करावजींनी केला, गुरुजींनी केला. आपल्याला कल्पना की बाबडी प्रकल्पाचा फार मोठा प्रश्न होता. मला आणि रोसय्या त्यावेळेस मंत्री मुख्यमंत्री होते तेलंगणाचे, त्यावेळेचे आंध्र प्रदेशचे, मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते, मला दोघांना त्यांनी बोलून घेतलं होतं मनमोहन सिंग साहेबांनी. आणि आम्ही त्याला सांगितलं, भाऊ आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्या, त्यांच्या हक्काचं पाणी त्याला द्या, आमच्या हक्काचं पाणी तिकडे कसं व्हायचं. खूप चर्चा झाली मनमोहन सिंगचा, शेवटी कोर्टात विषय गेला, हायकोर्टात सुप्रीम कोर्टात निर्णय घेतला की 28 ऑक्टोबरला गेट बंद करा,
28 ऑक्टोबर पर जेवढं पाणी जाते जाऊ द्या, त्यावेळेस वाटलं बो ठीक आहे, पण आता परिस्थिती अशी आहे, आता पाणी आहे, तर दरवेळेस का 28 ऑक्टोबर पाणी शिल्लक राहत नाही, सगळं पाणी वाहून जाते आणि 28 ऑक्टोबरला गेट बंद केलं, पाणी शिल्लक राहत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. मधून मधून ज्यावेळेस पाऊस कमी होतो त्यावेळेस आपल्याला जाणीव होते की नाही, हे चुकलेला निर्णय आहे. आणि म्हणून मी उद्धव ठाकरेंनाही बोललो होतो, जयंत पाटलाही मागच्या काळात बोललो मी, की म्हटलं आपल्याला त्या ठिकाणी मुख्यमंत्री तेलंगणाचे आहेत, आता केसीआर त्याला भेटू म्हटलं आपण, त्यांना तयारी करू त्यांची की बाबा तुमचं पाणी आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत, पण गेट काही निसर्गाला आम्ही काय 28 तारीख देऊ शकत नाही. वरचा पाऊस केव्हा पडावा देवाच्या हातामध्ये, वरचा पाऊस केव्हा पडावा हे 28 तारखेपर्यंत पडल न पडल, पावसाळा येईल न येईल, आता झाली अतिवृष्टी झाली, पाऊस खूप झाला, नुकसान झालं, यावर्षी झालं तरी पाऊस पडतच नाही, पीक विमा मिळतच नाही, हे नित्याचं झालंय आपल्याकडे, रोजचं झालंय. आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मी त्यांना बोललो उद्धव ठाकरेंना, अहो म्हटलं हे तारखा कोर्टाने जरी दिल्या असल्या तर निसर्गाला तारीख तुम्ही देऊ शकता का की अमुक तारखेपर्यंत पाऊस पडला पाहिजे, अजिबात काम झालं काय म्हटलं. आणि म्हणून की तारखेचा विषय बंद करा, तेलंगणामध्ये झालेलं पाणी त्यांच्या हिश्याचं पाणी आपण पाहिजे, गेटची साईज कमी करू, त्यांचं पाणी त्यांना देऊ द्या, आमचं पाणी आम्हाला राहू द्या जे आहे ते, असं काहीतरी मार्ग काढायचा, त्यांना कबूल केलं पाहिजे, हे त्याला बोललो मी. दुर्दैवाने सगळं ओके झालं आणि सरकार गेलं आमचं, अशी परिस्थिती, त्यामुळे हा प्रश्न राहिलेला आहे. पण हे प्रश्न आता यावेळेस पाणी बरं आहे, परंतु पुढच्या वर्षी पाऊस पडला तर पाणी राहील, पाऊस नाही झाला तर पाणी राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून याकरता आपल्याला हे सगळं करायचंय. कॅनलचा प्रश्न गुरुजी म्हणतो, मग कॅनलची देखरेखच नाही आहे. अप्पर पेनगंगेच्या पाण्याविषयी आपल्याला आपल्याकडे कॅनल पूर्ण पण धर्माबाद पण चालून गेला, तर कॅनलची दुरुस्ती 450 कोटीचं काम आहे, 450 कोटी आपली कॅनलची कामं बरोबर नाही, 450 कोटी रुपये खर्च आहे या कामाला, झालं पाहिजे. पण तुमचा कॅनलपेक्षा मोठा प्रश्न असा आहे, आपलं पाणी वरच्या भागामध्ये उचललं जात आहे, हा म्हणजे नांदेड जिल्ह्यात नाही विदर्भामध्ये वरच्या भागामध्ये पाणी उचललं जात आहे, आणि त्यामुळे युपीपीचा फक्त पाणी साठा 50% आलाय, पाऊस पडला तर 50% वर पाणी उचललं जातंय, आणि पाऊस पडला तर त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होते. जायकवाडीमध्ये घडलं ते युपीपीला घडतंय आता आणि घडणार आहे. आणि म्हणून आमचं मागणं, आम्ही तिच्या कोर्टामध्ये गेलो आहोत, आम्ही प्राधिकरणाकडे अर्ज केला आहे की बाबा आमच्या हक्काचं पाणी याच्या पुढे कुठल्याही परवानगी देऊ नका, धरणं जी झालेली आहेत ती धरणं निकामी केली, रिकामी केली, तो खाली पाणी कसं येईल, धर्माबादला पाणी पोहोचणारच नाही. धर्माबादला पाणी पोहोचायचं असेल तर धरणातलं पाणी खाली आलं पाहिजे, परत वर उचलून घेतलं पाणी तर पाणीच मिळणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती ही आगामी काळामध्ये होऊ नये अशा प्रकारची अपेक्षा. आणि म्हणून आम्ही प्राधिकरणाकडे आम्ही अर्ज केलेला आहे की आमच्या पाण्याला इतरांनी कुठेही त्रास होऊ नये याकरता आपण बघावं अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. बस मित्र, शेवटचा विषय लाईटचा, मी अनेक ठिकाणी जातो, मला लोक भेटी रस्त्यामध्ये, साहेब लाईटची अवस्था फार बिकट, वस्तुस्थिती सगळं कोलमडलं आहे, म्हणजे रोज 550 फोन फक्त लाईटचेच आहे, पाणी आहे तर लाईट नाही, आजची अवस्था अशी झालेली आहे की बघायला कुणी तयार नाही, ऐकायला कुणी तयार नाही, आणि लाईट मिळत नाही गावागावामध्ये. रोज 50 फोन तरी मी स्वतः उचलतो, काय तर डीपी गळालाय मला सांगायला हरकत नाही. गेल्या वर्षी मी 20 कोटी रुपये डीपीडीसी मध्ये मी ठेवले पालकमंत्री म्हणून, दिलेले पैसे पण खर्च करू शकत नाहीत एमएसएमईचे लोक. म्हणून माझं खासगी मत आहे, व्यक्ती जाहीर म्हणून सांगतो मी, हे सगळं काम खासगीकरण केलं तर तुम्हाला लाईट मिळणार नाही, यांच्याने भरोशाने काहीच होऊ शकणार नाही, अशी अवस्था दुर्दैवाने आज झालेली आहे. कारण अनेक गावांमध्ये कटकटी वाढलेल्या आहेत, पाणी आहे पण वीज नाही, वीज नाही म्हणून पाणी प्यायलाही मिळत नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये. बोललेलं आहे, सांगितलेलं आहे, पण खाली काही हालत नाही. सरकार बदललंय, त्यांच्या मनाप्रमाणे चाललंय, काय काय चाललं त्यांनाच माहिती आहे, ठीक आहे, त्यांचा लखलाभ त्यांना मला काय बोलायचं नाही. परंतु जे काही चाललेलं आहे मित्र, महाराष्ट्राच्या हिताचं काय चाललंय हे निश्चितच दिसत नाही मला. त्या लोकांपर्यंत असली संवेदनशीलता, लोक असे प्रश्न आहे, अडचणीमध्ये सरकार, अडचणीमध्ये लोक आहेत, त्यांना कोणाला वेळ नाहीये, कोणाला मंत्रालयामध्ये काय चाललंय हे त्यांनाच माहिती आहे. पण सामान्य माणसाचे प्रश्न मात्र अद्यापही त्याला हात लावायला वेळ कोणालाच नाहीये, आणि म्हणून गावागावामध्ये हे प्रश्न अधिक तीव्र झाले. मित्र, एवढं मला या निमित्ताने मुद्दाम सांगा, खासगीकरणाशिवाय हा विषय सुटणार नाही, आणि त्याकरता वेगळ्या पद्धतीने काही विचार करायची गरज आहे, एवढं या निमित्ताने सांगायचं. बस याच्यापेक्षा अधिक मी काही बोलणार नाही, पण गुरुजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो, चांगलं काम करा, आम्ही तुमच्या बरोबर मनापासून तुम्हाला मदत करू, आणि या भागामध्ये
एका वेगळ्या ताकदीने हे सगळं क्षेत्र आपण उभा करून लोकांना रोजगार द्या, चांगला पैसा उपलब्ध करून द्या आणि त्यांचे कुटुंब सुखात राहील एवढी दक्षता आपण घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपली कृपादृष्टी गुरुजी उद्योग समूहाच्या पाठीमागे जर राहिले तर निश्चित रोजगार वाढून सर्व शेतकरी कष्टकरी कामकरी बेरोजगारांच्या हाताला काम मिळून त्यांची आर्थिक उन्नती होईल.